इंडियन ट्रेडमध्ये नफा मिळवून देण्याचं आमिष दाखवत अहमदनगर शहरातील एका व्यक्तीची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. अहमदनगर शहरातील सावेडी हुंडेकरी शोरूम जवळील रहिवासी लक्ष्मण भोंगळ यांची 2,59,061 रुपयांची फसवणूक झाल्याचं समोर आलंय. या प्रकरणी त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय. ऑक्टोबर 2023 ते जानेवारी 2024 दरम्यान ही घटना घडली असून फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर भोंगळ यांनी सुरुवातीला नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीच्या चौकशीनंतर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. ऑक्टोबर 2023 मध्ये फिर्यादी भोंगळ यांच्या सावेडी येथील घरी असताना त्यांना 2 वेगवेगळ्या नंबरवरून फोन आले. त्या फोन करणाऱ्या व्यक्तीने तुम्हाला इंडियन ट्रेड मध्ये नफा करून दाखवतो असं म्हणत भोंगळ यांना एक ट्रेड विकत घेण्यास सांगितलं आणि त्यावर नफा झाल्याचं भासवून त्यांचा विश्वास संपादित केला. त्यानंतर या व्यक्तीने भोंगळ यांना वेळोवेळी ट्रेडवर नफा करण्याचं खोटं कळवत 2,59,061 रुपये रक्कम पाठवण्यास भाग पाडलं. भोंगळ यांनी त्या व्यक्तीच्या सांगण्यावरून कोटक महिंद्रा, HDFC, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, फिनो पेमेंट, ICICI, ऍक्सिस, फेडरल या बँकेच्या खातेदारांना पैसे पाठवले. त्या व्यक्तीनं पाठवलेले पैसे काढून घेतले आणि पुन्हा परत केले नाही. त्यावर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर भोंगळ यांनी तक्रार दाखल केली. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर.